नमस्कार मी विशाल परदेशी सुप्रभात या बुलेटीनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सुरुवात करूयात महत्वाच्या बातमीने बनावट बायोडिझेल प्रकरणांमध्ये न्यूज एटीन लोकमतच्या पाठ मोठं यश आलं आहे नऊ आरोपींना मंजूर झालेल्या अटकपूर्व जामिनाविरोधात पोलीस प्रशासन हायकोर्टामध्ये जाणार आहे राज्याला हादरवून टाकणाऱ्या बोगस बायोडिझेल प्रकरणाचा खुलासा न्यूज एटीन लोकमतने केला होता पण या प्रकरणातील मास्टर आणि मुख्य संशयितांना अटकपूर्व जामीन मिळाल्यामुळे सर्व तपासाबाबत संशय निर्माण झाला दिलीप सातपुतेसारखे राजकीय वरदहस्त असलेले लोक यामध्ये सहभागी असल्यामुळे पोलीस दबावात काम करत असल्याची चर्चा आहे दुसरी तर दुसरीकडे मास्टर माइंड असलेला दिलीप सातपुते अजूनही चौकशीसाठी आलेला नाही आहे मुख्य आरोपीची चौकशी झाली नाही तर पुढे हे प्रकरण दडपलं जाणार असल्याची चर्चा अहमदनगरमध्ये आहे बायोडिझेल जे काही प्रकरण नगरमध्ये जे काही गाजत होतं त्यामध्ये एकूण नऊ आरोपींनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केलेला होता त्यामध्ये मुख्य आरोपी पोलिसांच्या रेकॉर्डवर पोलिसांनी कागदोपत्री दाखवलेला प्रमुख सूत्रधार नगर शहराचे शिवसेना प्रमुख दिलीप सातपुते व इतर आठ अशा आरोपींचे जामीन अर्ज अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयामध्ये दाखल झाले होते त्यामध्ये दोन दिवसावरील शनिवारी न्यायालयाने आदेश करून सर्व आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे त्यामध्ये मुख्यत्वे करून आम्ही न्यायालयासमोर जे जो काही लिगल इश्यूज जे काही आहे मॅटरमधले ते आम्ही कोर्टापुढे सबमिट केले जो कोतवाली पोलीस स्टेशनचा जो गुन्हा आहे त्यामध्ये टोटल बावीस आरोपी आहे त्यापैकी आम्ही दहा आरोपी अटक केले नऊ आरोपींचा अटकपूर्व जामीन झाला आहे आम्ही त्याबाबत लिगल ओपिनियन घेऊन आणि मेरिटवर त्याबाबत पुढील निर्णय घेणार आहे नाही ते आम्ही त्याबाबत लीगल ओपिनियन घेऊन त्याचे मॅरेटवर पुढील निर्णय घेणार आहोत तर बनावट बायो प्रकरणाच्या संदर्भात न्यूज सिटी लोकमतने पाठपुरावा केला होता याबद्दलचं स्टिंग ऑपरेशन करून कशा प्रकारे हे बायो बोगस आहे आणि आता राजरुसपणे कसं विकलं जातं हे आम्ही समोर आणलेलं होतं यानंतर राज्य शासनाच्या गृह विभागाला धडक कारवाई करावी लागली होती पण यामध्ये आता आपण बघतोय की नऊ आरोपींना मंजूर झालेल्या अटकपूर्व जामिनाविरोधात पोलीस प्रशासन हायकोर्टामध्ये जाणार आहे राज्याला हादरवून टाकणाऱ्या रा बोगस बायोडिझेल प्रकरणाचा खुलासा न्यूज एटीन लोकमतनं केला होता आणि यापुढे आम्ही त्याचा पाठपुरावा करत राहू जाऊयात बोलण्याकरता आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे आपल्याबरोबर आहेत साहेबराव आत्ता या क्षणाचं काय अपडेट आ, विशाल या सगळ्या प्रकरणामध्ये का, काल पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेतली असं त्यांनी सांगितलं की या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या आरोपींना अटकपूर्ण जामीन मंजूर झाला होता त्यांच्या विरोधामध्ये आपण हायकोर्टामध्ये रिव्हिजन दाखल करणार आहोत विशाल प्रथम पाहायला गेलं तर ह्या जेव्हापासून ही फिर्याद दाखल झाली तेव्हापासून तर ता आज ताग्या आहेत या सगळ्या याच्या तपासावरती संशयाची सुय आहे कारण ज्याप्रमाणे याच्यामध्ये मोठे मोठे नावं आहेत त्यामध्ये वरच्या लेवलला कोणतरी पॉलिटिकल पॉवर यांच्यावरती आवर्जास्त आहे असं आपण चर्चा सुरू आहेत नगरमध्ये जर जो मास्टर माइंड म्हणलं जातं की त्याच्यामध्ये या सगळ्या प्रकरणाचा मास्टर माइंड आपण दिलीप सातपुते जो आहे ते तर त्याच्यावरती तिला जामीन भेटल्यामुळं ह्या प्रकरणाचा तपास होणार की नाही हे सगळं पाहिलं होतं कारण याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती राजकीय वर्धा असलेला आहे त्यामुळं याच्यामध्ये तपास थांबला की काय अशी चर्चा होती पण पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी काल ते तपास अधिकारी आहे स संप शिंदे यांना बोलवून हायकोर्टामध्ये रिव्हिजन दाखल करण्याचे आदेश काल दिलेले आहेत त्याप्रमाणे पोलीस आज आज किंवा सोमवारपर्यंत याच्यामध्ये रिव्हिजन दाखल करतील परंतु प्रॉब्लेम असा आहे की याच्यामध्ये पुरवठा अधिकाऱ्याला एक अहवाल प्राप्त आलेला आहे त्या अहवालामध्ये हे बायोडिजल नाही असा स्पष्ट अभिप्राय त्यामध्ये आलेला आहे त्यामुळं ज्या बेसवरती ही बायो सदृश्य बायोडिजल असं ते म्हणलं होतं एफ आय आरमध्ये त्यामुळं त्याचा फायदा जामीन करताना आरोपींना झाला होता आता त्याच्यामध्ये पोलिस कसं खोडून काढता हे पाहावं लागेल कारण विशाल या प्रकरणामध्ये जवळपास दोन प्रकरण आहे पहिला मास्टर माइंड आहे संजय साबळे दुसरा आहे दिलीप सातपुते या दोघांच्याही अकाउंट चेक केले तर याच्यामध्ये सव्वाशे कोटी कोटी रुपयाच्या वरती तीन महिन्यामध्ये ट्रान्झॅक्शन झालेलं आहे प्रॉब्लेम असा आहे की जर हे बायोडिजन नाही आहे तर हे नेमकी कुठल्या ज्वलनशील पदार्थ आहे आणि ज्वलनशील पदार्थ जो आणला होता नगरमध्ये यापूर्वी हा ज्वलनशील पदार्थ विकला कुठं ठेवला कुठं साठवण के कुठं केली कुठल्या के कंपनी टोकला याचा तपास होणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण हा ज्वलनशील पदार्थ आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये जर हा ज्वलनशील पदार्थ चुकीच्या लोकांच्या हातात पडला तर मोठा अनर्थ होऊ शकतो त्यामुळं या प्रकरणाची चौकशी सखोल चौकशी व्हावी अशी काही लोकांची मागणी आहे परंतु काही लोकांना असं वाटतं की राजकीय दबावामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा दडपलं जाईल परंतु जो न्यूज एटी लोकमत त्याचा पूर्णपणे पाठपुरावा करेल शेवटपर्यंत पाठपुरावा करेन प्रश्न हा लोकांच्या निगडीत आहे एकीकडे भाव वाढले म्हणून जनजीवन विस्कळीत झाले आहे परंतु डिझेलच्या नावाखाली बायोडिझेल किंवा केमिकल विकून सरकारला फटका बसवलेल्या आरोपींना मोकाट का सोडला जातं हा मोठा प्रश्न आहे त्यामुळं या सगळ्या प्रकरणावरती आता पोलिसांची भूमिका काय मांडते हे पाहावं लागेल कारण खाल्ल्या कोर्टामध्ये बायोडिझेलच्या नावाखाली जी एफ आर दाखल झाली होती त्यामुळे यांना फायदा भेटला होता जर हे इंधन बायोजन नाही असा रिपोर्ट आलेला आहे तर मग हे पदार्थ कुडला आहे आणि कुडून आणला होता आणि कुडा हा विकला जायचा कारण याच्यामध्ये दोन भाग आहे पुरवठा विभागांनी हे पाहिलं गेलं तर आर एन डीमध्ये जे बँगलोर किंवा नाशिक बँगलोर मुंबई आणि औरंगाबाद ह्या ठिकाणी ज्या प्रयोगशाळा आहे त्या शासनाच्या ऑथरेज प्रयोगशाळेमध्ये हे तपासून घेतलं पाहिजे की हे नेमकं केमिकल कुडलं आहे त्यामुळंच जी फिर्याद पूर्वी पुरवठा विभागाने दिली होती त्याच्यामध्ये लूफॉल्स होते आणि आपण हे पहिल्यापासून सांगत होतो की याचा फायदा होणार आता शेवटी हायकोर्टामध्ये पोलीस कुठल्या कुठल्या बेसवरती हे मांडणी करतात हा ज्वलनशील पदार्थ किंवा दुसरा भाग जो आहे लोकांची फसवणूक आणि तिसरा आलं ट्रान्झॅक्शन त्यामुळे याच्यामध्ये पोलीस आता कुठं कुठल्या मुद्द्यावर प्रेस करतात हायकोर्टामध्ये हे पाहावं लागेन आणि जामीन यांचा तुटतो का यांना पुन्हा पोलिस कोठा मिळते का हे पावं लागेल विशाल साहेबराव यामध्ये दिलीप सातपुते अजूनही या प्रकरणात चौकशीसाठी हजर झाला नाही नेमके दिलीप सातपुते आणि इतर मंडळी आहेत कुठे दिलीप सातपुते यांना जेव्हापासून जामीन झालेला आहे तेव्हापासून ते नगर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी नगरमध्ये आलेले परंतु पोलीस स्टेशनमध्ये हजर नाही कारण याच्यामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षाचे पदाधिकारी आहेत त्यामुळं याच्यावरती कुठेतरी ह्या तपासावरती पोलिसांवरती दबाव आहे या चर्चा नगरमध्ये आहे त्यामुळे लोकांना असं वाटलं की हा सगळं प्रकरण झडपलं जाईल जेव्हा तो नगरमध्ये ते आलेले आहेत त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये त्याजून पोलिस स्टेशनला हजर नाही आहेत त्यांना कंडिशन बेल आहेत कंडिशन बेल करता झाले असले तर तुला थांबवतो आपल्या बरोबर पोलीस अधिकारी मनोज पाटील आहेत मनोज पाटील जी आता ह्या ज्या आरोपींना अटकपूर्व जामीन मिळाला आहे त्या जामीनाच्या विरोधात आपण वरच्या कोर्टात जाताय खरं पण अजूनही यातले जे आरोपी आहेत ते चौकशीसाठी पोलिसांसमोर हजर झालेले झालेले नाहीयेत त्याचं काय नाही जे चौकशीला जर आले नाही तर ते ग्राउंड आम्हाला आणखी भक्कम होतील पुढे कोर्टामध्ये मांडण्यासाठी की तपासाला सहकार्य करत नाहीत म्हणून तर त्याचा निश्चितच फायदा कोर्टामध्ये होईल आणि त्यांनी तपासाला सहकार्य करणं गरजेचं आहे सा तपासाला सामोरं येणं गरजेचं सा आहे ज्याच्यातूनच अधिक पुरावे आणि अधिक तपास पोलिसांना करता येईल यामध्ये असंही म्हणलं जाते की या प्रकरणात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधले नेते मंडळी आहेत त्याच्यामुळे पोलिसांवरती दबाव आहे नाही नाही असं काही नाहीये पोलीस आपल्या पद्धतीने तपास करतायत योग्य तपास करतायत एवढंच मी सांगू शकेन पुढे काय कशा पद्धतीने ठरवली आपण आपली स्ट्रॅटेजी नाही याच्यामध्ये मुळाशी जाऊन संपूर्ण तपास केला जाईल आणि जे काही निष्पन्न होईल त्याप्रमाणे कोर्टामध्ये पुढे फायनल रिपोर्ट पाठवला जाईल मनोज पाटीलजी हे खरंय की दिलीप सातपुत्या राजरोजपणे अहमदनगर मध्ये फिरतोय पण पोलिस काहीच कारवाई करत नाहीत त्याला ताब्यात घेत नाहीये चौकशी करता नाही मला असं वाटत नाही पोलीस प्रयत्न करतील योग्य पद्धतीने करतील आणि करती ज्या अर्थी तपासामध्ये नाव निष्पन्न केलेलं आहे त्या अर्थी पोलिसांचा उद्देश हा क्लिअर आहे की कुणीही असेल कायद्यासमोर सर्वजण एक आहेत मनोज पाटील पुढच्या कोर्टामध्ये त्यांचा जामीन नामंजूर करण्याच्या विषयाला घेऊन कुठल्या ग्राउंडवरती आपण मुद्दे मांडणार आहात नाही याच्यामध्ये तपास बरासा अजून बाकी आहे म्हणजे कुठून हे ऑपरेशन चाललं होतं किती दिवस चालू आहे याच्यामध्ये चा आणखीन कोणाचा सहभाग आहे का तपासामध्ये कार्यपद्धती त्यांची मोडत ज्या पद्धतीने काम करत होते त्या संदर्भातले सर्व माहिती घेणं त्यामुळे तपास अद्याप बराचसा बाकी आहे आम्ही नक्कीच मुळाशी जाऊन पूर्ण तपास करू एवढा मला आत्मविश्वास आहे मनोज मी विनंती करतो आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणी यांना देखील आपल्याला प्रश्न विचारायचा साहेबराव पाटील सर तुमचं अभिनंदन कारण महाराष्ट्रामध्ये मा बायोडूल प्रकरणामध्ये जी कारवाई झाली ती महाराष्ट्रात नंबर एक ची कारवाई ही अहमदनगरची आहे परंतु जे काही लुफॉस हो आहे कारण फिर्याद दाखल करताना याच्यामध्ये बायोडीएलचा उल्लेख केला होता त्याच्यामध्ये आरोपी फायदा आला तर आपण हायकोर्टामध्ये ज्वलनशील पदार्थ आहे अशी काही मानणी करणार आहात का आणि जे व्यवहार ट्रान्झॅक्शन आहे आसपास संजय आणि सतपुते याच्यावरती आपण प्रेस करणार आहात का हो हो या बाबतीत लगेच पुढच्या ज्या वेळेला कोर्टामध्ये मांडणी केली त्यावेळेला तपासामध्ये सुधारणा करून ते ज्वलनशील पदार्थ या पद्धतीनेच केलेले आहे तपासामध्ये पुढे केमिकल अनालिसिसला पाठवलेले आहेत त्याच्यात जे काही ये येईल त्याप्रमाणे पुढे निश्चित कारवाई केली जाईल परंतु तपासाला आता गती मिळालेली आहे तपासामध्ये अधिक आरोपी सुद्धा निष्पन्न झालेले आहेत तपासाची व्याप्ती सुद्धा वाढलेली आहे तर तपास हा परिपूर्ण करून त्या तपासाचा ता फायनल रिपोर्ट कोर्टामध्ये पाठवणे ही पोलिसांची प्राथमिकता आहे पोलीस त्या पद्धतीनं काम करतील वरिष्ठ अधिकारी सुद्धा त्याच्यावरती देखरेख करतायत तर त्यामुळे मला वाटतं की याच्यामध्ये निश्चितच चांगली प्रगती होईल मनोज पाटील जी आता यापुढे कशा पद्धतीने आपली या सगळ्या तपासाच्या संदर्भात वाटचाल असणार आहे नाही याच्यामध्ये बरेचसे पुरावे आता पोलिसांच्याकडे ऑलरेडी आहेत त्यामुळे भक्कम असे पुरावे आहेत ज्याच्या माध्यमातून कोर्टामध्ये चार्जशीट पाठवता येईल या बरोबरच ज्या काही राहिलेल्या आहेत कारण हा किती दिवसापासून चालू आहे कशा पद्धतीने व्यवहार केला गेला जात होता आणि आणखीन कुणी याच्यामध्ये बेनिफिशरी आहे का या गोष्टी महत्वाच्या आहेत तपासामध्ये अद्याप वीस पेक्षा जास्ती आरोपी निष्पन्न झालेले आहेत त्यामुळे तपास तसा व्याप्ती चांगली वाढून आता आम्हाला असं वाटतं की हा व्यवसाय पुन्हा सुरू होणे किंवा या पद्धतीनं दुसऱ्या कोणी असा व्यवसाय सुरू करणे या संदर्भातली प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आणि प्रॉसिक्युशन संदर्भातली तपासाची तयारी या असा सध्या गुन्ह्याचा तपास चालू आहे मला वाटतं निश्चितच लवकरच पोलिस याचा फायनल रिपोर्ट कोर्टात पाठवतील मनोज पाटीलजी आपल्याला असं वाटतं की आ... हे फार मोठं नेक्सेस असावं नेटवर्क आहे नाही जेवढे आतापर्यंत दिसते त्याच्यामध्ये निश्चितच तसं तस दिसून येत आहे कारण वीसच्या पेक्षा जास्ती आरोपी निष्पन्न होणं म्हणजे मोठी गोष्ट आहे तर त्याच्यामुळे पूर्ण तपासाच्या जेवढे काही अँगल्स आहेत या सगळ्यांचा विचार केला जातोय वरिष्ठ अधिकारी वैयक्तिक याच्यावरती दे देखरेख करतायत तर त्याच्यामुळं हे सिरियसली अशा पद्धतीचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आणि निश्चितच लवकरात लवकर आम्ही असे चार्जशीट सुद्धा पाठवू धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल तर आपल्याबरोबर पोलीस अधीक्षक मनोज पाटील होते त्यांनी सांगितलेलं आहे की यातला जो काही प्राथमिक तपास आहे तो केला जातो आहे कुठलाही प्रकारचा दबाव नाही आहे आणि जे यामध्ये दोषी आढळत आहेत त्यांच्यावरती जरूर कारवाई केली जाईल असं आश्वासन त्यांनी देऊ केलेलं आहे आणि न्यूज एटीन लोकमत देखील बाय डिझेलच्या या बोगस बाय डिझेलच्या या पाठपुरावा अशाच पद्धतीने करत राहणार रह आहे